आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रत्येकाने आपले हक्क जाणून घ्या. ग्रामीण जनता मूलभूत हक्काबाबतही मागे. प्रत्येकाने आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे, नाहीतर पावणे 2 एकरवाला आमदार झाला नसता, असे उद्गार आमदार उल्हासदादा पाटील यांनी मानवाधिकार जनजागृती अभियाना प्रसंगी काढले. शिरो तालुक्यातील खिद्रापूर येथे मानवाधिकार जनजागृती अभियान संपन्न झाले. मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर MU दुव्वा आणि आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर दुवा म्हणाले, मानव जातीतील आपले नेमके हक्क काय आहेत हेच माहीत नसते, ते जाणून घेतले पाहिजे असं सांगून ग्रामीण भागातील जनता अजूनही मूलभूत हक्काबाबतही मागे असल्याचं प्रतिपादन केलं. मानवाधिकार संघटना यासाठीच 13 देशांमध्ये कार्यरत असल्याची माहिती डॉक्टर दुवा यांनी दिली. तर आमदार उल्हास पाटील म्हणाले, प्रत्येकाने आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे, नाहीतर पावणे 2 एकरवाला शेतकरी आमदार झाला नसता. यावेळी खिद्रापूरचे सरपंच हैदर खान मोकाशी, उपसरपंच विनय रायनाडे, कोल्हापूर जिल्हा मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष RD जमादार, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ऍडव्होकेट मेहकबूक बांदार, कोल्हापूर जिल्हा सचिव रफिक मुल्ला, गाव कामगार पोलीस पाटील सौ दीपाली पाटील, इस्माईल ऐनापुरे यांच्यासह आंध्र प्रदेशचे महम्मद खालिद पाशा, उस्मानाबादचे व्यंकटेश मेलेगिरी, निपाणीचे जयसिंग टिक्के, हातकणंगले तालुका अध्यक्ष अजयराव, ठाणे जिल्हा अध्यक्ष नादीपाशा पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे योग्य नियोजन केल्याबद्दल तालुका अध्यक्ष इशाद मुजावर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रस्तावना व स्वागत इस्माईल ऐनापुरे यांनी केलं. आभार गणेश पाखरे यांनी मानलं. महानकारी न्यूज साठी खिद्रापूरहून मेहताब चंदुरे.